आता वरुड आणि मोर्शी तालुक्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू. आता घरी लावा सोलर सिस्टीम आणि इलेक्ट्रिक बिलापासून व्हा आजच मुक्त. आता सोलर सिस्टीम वर मिळत आहे गव्हर्नमेंट सबसिडी आणि तसेच टॅक्स मध्ये सवलत. तर मंडळींनो, तुम्ही कसली वाट बघत आहात? आजच कॉल करा शिवानी एंटरप्राइजेसला आणि आपल्या घरी व दुकानात किंवा शेतात बसवा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा नेहमीच्या इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त. संपर्क करा विजय आमले आणि सोमेश आमले. आमचा मोबाईल नंबर 9923-8286-05-03-9655. वरुड तहसील समोर विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन. वरुड तालुक्यातील शेकडो शेतकरी व विक्रम ठाकरे आंदोलनात आक्रमक. वरुड अमरावती वरुड बैतूल या राज्य महामार्गावर रस्त्याच्या मधोमध जाडपोड व संत्रा फेकून केला सरकारचा निषेध. विक्रम ठाकरे यांना अटक करत्यावेळी शेकडो शेतकरी आक्रमक. विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी केला आमदार देवेंद्र भोयर यांचा निषेध. सध्या वरुड मोर्शी तालुक्यातील कापूस व संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. वरुड मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी असून मोठ्या प्रमाणात या तालुक्यातून संत्रा विदेशात सुद्धा जात असतो. विशेष म्हणजे बांगलादेश सरकारने संत्रावर लावलेल्या टॅक्समुळे बांगलादेशमध्ये यावर्षी संत्रा व्यापाऱ्यांनी पाठवला नसून याचा फटका थेट संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. विशेष म्हणजे संत्राला योग्य भाव मिळत नसून संत्रा पीक घेण्यासाठी जो खर्च शेतकऱ्यांना येतो तो सुद्धा निघत नसल्याने संत्रा रस्त्यावर फेकण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे. आणि म्हणूनच आज विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी वरुड तहसील कार्यालयात राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले आहे. विशेष म्हणजे वरुड मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा पीक घेतले जात असून सुद्धा अजूनपर्यंत वरुड आणि मोर्शी तालुक्यात संत्रा प्रक्रिया प्रकल्प नसल्याने आज विक्रम ठाकरे यांनी शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन आक्रमक भूमिका घेत एक ट्रॅक्टर संत्रा रस्त्याच्या मधोमध फेकून टायर जाळून स्थानिक लोकप्रतिनिधीसह सरकारचा निषेध केला आहे. यावेळी विक्रम ठाकरे यांनी या आंदोलनात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व सरकारला जागे करण्यासाठी जेव्हा आक्रमक भूमिका घेतली तेव्हा वरुड पोलिसांनी विक्रम ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी आंदोलनात सहभागी शेकडो शेतकरी देखील आक्रमक झाले व विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य महामार्गावर झोपून चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या परिसरात शेकडो शेतकऱ्यांसह शेकडो नागरिकांनी देखील गर्दी केली. थोड्या वेळाकरिता चक्काजाम झाले आणि त्यानंतर परत या चक्काजाम आंदोलनाने वेगळे वळण घेतले. एवढी विक्रम ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर विक्रम ठाकरे यांच्यासह शेतकऱ्यांना देखील पोलीस प्रशासनाने काही वेळाने अटक केली. मात्र यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घोषणा देत स्थानिक लोकप्रतिनिधी व सरकारचा निषेध केला. राज्य महामार्गावर संत्रा फेकून व जाळपोळ करून सरकारला जागे करण्यासाठी विक्रम ठाकरे व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सध्या संपूर्ण विदर्भात वरुडीतील आंदोलनाची चर्चा सुरू आहे. यावेळी विक्रम ठाकरे काय म्हणाले पाहूया. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. गेलो तर तिथं दोन टाईमचं जेवण तरी भेटल पण या कास्तकाराचं सरळ मरण होऊन राहिलं राजा. 50-50 लाखाचे बगीचे 5 लाखाले कुत्र विचारायला त्या ठिकाणी तयार नाही आहे. त्याच्यामुळे हे पवित्रा सरळ युकेला घेऊन मला करा लागून राहिली. कापसाला 6,500 रुपये भाव आहे. 6,500 रुपयात त्याला 5,500 रुपये खर्च आहे प्रति एकराचा. जर एका क्विंटलचा हिशोब काढतो म्हटलं तर अशा परिस्थितीत काय तो कास्तकार बिचारा त्या ठिकाणी येणार आहे. लाखोचे करोडोचे बगीचे आताही या स्थितीत
आपल्या वरूड तालुक्यामध्ये तसेच आहे, पण काळं कुत्र त्या ठिकाणी विचारायला तयार नाही आहे. हे कष्टकर वर्षापासून बोंबलून राहिले होते बांगलादेशच्या एक्साइज ड्युटीवर, काहीतरी तुम्ही निर्णय घ्या. पण हे केंद्र सरकार राज्य सरकारने इच्छा जो लोकप्रतिनिधी आहे जो नुसतं कागद दाखवते, मी आमक्याला निवेदन दिलं, तमक्याला निवेदन दिलं, आणि नुसतं निवेदन देण्यात तो धन्यता मानते. निवेदन देण्यासाठी या भागातल्या कष्टकरांनी तुला लोकप्रतिनिधी नव्हतं बनवलं, काहीतरी प्रश्न मार्ग करण्यासाठी त्या ठिकाणी लागला होता. पण या ठिकाणी एवढी विदारक संत्र्याची परिस्थिती आहे, पण कोणी या ठिकाणी बोलायला तयार नाही, म्हणून आम्ही हे भूमिका घेतलेली. संत्रा रस्त्यावर कोणी विचारायला त्या ठिकाणी तयार नाही आहे, म्हणून आम्ही तो संत्रा रस्त्यावर आणून ठेवला आहे की जेणेकरून याचा तरी या प्रशासनाचं लक्ष जाईल त्या ठिकाणी. मी कष्टकर पोरगा आहे आणि मी कष्टकर आहे. हे अटक करून माझा काही आवाज आणि तालुक्यातल्या लोकांचा आवाज दाबू शकत नाही. याच्या समोरही उग्र आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनाने आता वेगळं मागा बड़ा.